नवीन लोक जे जिम लावतात ते जिमला जाऊन काही चुका करतात, नकळतपणे ते काही चुका करतात आणि त्याच्यामुळे ते पुढे जिम कंटिन्यू करू शकत नाही किंवा ते त्यांचा वर्कआउट पुढे कंटिन्यू करू शकत नाही. अशी काही कारणं जी आपल्याला फार काही ऐकायला नाही मिळाली, आपल्याला कोणी सांगत नाही, अशीच चार कारणं कुठली आहेत त्याविषयी आज आपण बोलू. मी मंजित मोहरील तुमचं स्वागत करतो मंजित फिटनेसमध्ये. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण अशी काही कारणं बघू जी आपल्याला फारशी कोणी सांगत नाही. तर त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे ट्रेनरवर ओव्हर डिपेंडंट राहणं. आपण ट्रेनरला बऱ्याच गोष्टी विचारतो ज्या आपण स्वतः डिसाईड करू शकतो, जशा की मी 5 किलोचं डंबेल घेऊ की मी 7.5 किलोचं डंबेल घेऊ. या गोष्टी माझ्या मते आपण आपल्या ठरवू शकतो की आपण 5 किलोच्या डंबेलनी आपण कम्फर्टेबल आहे की 7.5 किलोच्या डंबेलनी कम्फर्टेबल आहे. तुम्ही ट्रेनरला ॲज अ स्पॉटर म्हणून उभं करू शकता. जर तुम्ही हेवी लिफ्ट करता आहे तर तुम्ही ट्रेनरला म्हणू शकता की तू माझ्या मागे उभा राहा आणि फक्त बघ की जर इम्बॅलन्स झाला तर तू तिथे सांभाळण्यासाठी राहा. तर आपण कधीकधी ट्रेनरवर ओव्हर डिपेंडंट होऊन जातो, ट्रेनर तिथे नसला की मग आपल्याला लॉस्ट फील होतं. मी बऱ्याच लोकांकडनं हे ऐकलं आहे की आय एम फीलिंग सो लॉस्ट, की मी आता जिममध्ये काय करू मला कळत नाही कारण माझा ट्रेनरच आलेला नाही आहे. तर ट्रेनरवर ओव्हर डिपेंडंट राहू नका. पार्टनरवर ओव्हर डिपेंडंट राहणं, जिम पार्टनरवर ओव्हर डिपेंडंट राहणं. आपण जिम जॉईन करतो, आपल्यासोबत कोणीतरी पार्टनर असतो, तो आपल्यासोबत येतो किंवा ती आपल्यासोबत येते वर्कआउट करायला, आणि कधीकधी असं होतं की तो पार्टनर किंवा ती पार्टनर येऊ शकत नाही फॉर सम रिझन, आणि आपल्याला असं वाटतं की अरे यार पार्टनर नाही आहे, आता मी कसं जिमला जाऊ, किंवा मला जायचा कंटाळ येतो आहे, मी काय वर्कआउट करू, पार्टनर असतर नाही आहे. किंवा जिममध्ये आपण जातो आणि पार्टनर नसल्यामुळे मला काही फार इच्छा होत नाही जिम करण्याची, तर अर्ध्यातनंच वर्कआउट सुटतो, किंवा आपण हवे तसे रिपिटेशन्स घेत नाही, हव्या तेवढ्या एनर्जीनी आपण वर्कआउट करत नाही. तर हे आहे पार्टनरवर ओव्हर डिपेंडंट राहणं. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की माझा पार्टनर आला नाही किंवा माझी पार्टनर आली नाही, मी आता जिमला नाही जात, किंवा मी आता वर्कआउट अर्ध्यातनंच सोडतो किंवा अर्ध्यातनंच सोडते, त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो तुम्ही पार्टनर सोडून देण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही एकट्याने व्यायाम करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही त्या दिवसापासून पार्टनरवर ओव्हर डिपेंडंट होऊन जाल आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड नाही राहणार. तर प्लीज पार्टनरवर ओव्हर डिपेंडंट राहू नका. सेट्सच्या मध्ये किती गॅप द्यायला हवी याच्याकडे आपलं लक्ष नसतं. बरेचदा असं होतं की आपण एखादा सेट घेतो आणि तो सेट झाला, 10-12 रिपिटेशन्स आपले जे काही घ्यायचे होते ते झाले, आपण ते डंबेल्स किंवा जे काही करत असतो ते ठेवतो आणि आपण जातो ट्रेनरशी बोलायला लागतो किंवा मित्रांशी बोलायला लागतो किंवा मोबाईलवर असतो. 2 सेट्सच्यामध्ये आयडियल जी वेळ असते ती आहे 1 मिनटं. 1 मिनटाच्या वर वेळ लागायला नको. तर आपण ते मोबाईल बघण्याच्या याच्यात किंवा ट्रेनरशी किंवा मित्रांशी गप्पा मारण्याच्या याच्यात इतकं रमून जातो की ते 1 मिनटाचे 2 मिनटं कधी होतात हे आपल्याला कळत नाही. आपली ती मसल प्रॉपर वॉर्मअप झालेली असते, त्याच्यामध्ये ब्लड फ्लो वाढलेला असतो, आपलं ॲड्रेनलिन हाय झालेलं असतं, आपला हार्ट रेट जास्त असतो, पण ते गप्पा मारण्याच्या याच्यात किंवा ते मोबाईलवर जाण्याच्या याच्यात आपला तो सगळा रिदम लूज होतो आणि आपण पुढचा सेट जितक्या इंटेन्सिटीने करू शकणार असतो तो आपण करत नाही. आपण जास्त वेट उचलत नाही, आपण कदाचित रिपिटेशन्स कमी करतो आणि पूर्ण आपले त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट्स दिसत नाही. तर प्लीज सेट्सच्यामध्ये किती वेळ असायला हवा, सेट्सच्यामध्ये जो वेळ असतो त्याच्याकडे तुम्ही प्लीज लक्ष द्या. आणि आता जे कारण सांगणार आहे ते एस्पेशली त्या लोकांसाठी आहे जे ट्रेडमिलवर किंवा इलेप्टिकलवर किंवा सायकलिंगवर जास्त वेळ असतात जिममध्ये. मी बऱ्याचदा अशा लोकांना बघतो की जे ट्रेडमिलवर चालत असतात पण त्यांच्या हातात मोबाईल असतो, ते सारखे चॅट करत असतात किंवा सोशल मीडिया साईटवर असतात. ते इलेप्टिकल करो किंवा ते सायकलिंगवर करो, त्यांच्या व्यायामाकडे अजिबात लक्ष नसतं. त्यांचं लक्ष असतं त्या चॅटिंगमध्ये किंवा त्या सोशल मीडियावर काय स्टेटस अपडेट आहे त्याच्याकडे. तर जर तुमचं लक्ष नसेल, तुम्ही 1 तासासाठी तुम्ही जिममध्ये येता वर्कआउट करण्यासाठी, 1 तास तुम्हाला फोकस करायचा आहे फक्त, तो 1 तास तुम्ही 100% तुमच्या वर्कआउटवर फोकस द्यायला हवा. त्याच्यासाठी तुम्हाला तो जिममधलाच 1 तास कशाला हवा? तर प्लीज तुम्ही जर का त्या लोकांमधले असाल जे ट्रेडमिलवर असताना मोबाईलवर चॅट करतात, तर प्लीज तुम्ही तसं करू नका. 1 तास आहे तो 1 तास तुम्ही डेडिकेटेडली वर्कआउटवर फोकस करा. तर आत्ता आपण बघितली अशी काही कारणं जी आपल्याला फारशी कोणी सांगत नाही की या कारणांमुळे कदाचित तुम्ही तुमच्या वर्कआउटवर फोकस करू शकत नाही. पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून कुठल्या नवीन विषयावर बोलू, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.